रूप पाहिले पर्वत कन्येचे, स्मरण करूया शैलपुत्रीचे, शैलपुत्रीचे पूजन करता अंगी वाढे प्रतिबद्धता, मनाची खंबीरता आणि निडरता। नमस्कार, स्मार्ट सोलापूरकर या डिजिटल माध्यमातून नवदुर्गा आणि स्मार्ट वुमन या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट आणि पूर्व मंगळवार पेठेतील घाण्याचे शुद्ध तेल म्हणजे सत्यम कोल्ड प्रेस्ड ऑइल। प्रथमतः आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि आमच्या स्मार्ट वुमनला म्हणजे जिग्ना निसर मॅडम आणि त्यांच्या दोन्ही कन्या अचिरा मॅडम आणि आकांक्षा मॅडम यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। हॅपी नवरात्री। हॅपी नवरात्री। तुम्ही ओळख करून द्या प्लीज। मी जिग्ना निसर, मला मी आहे विजापूरची आणि मला येऊन 22 वर्ष झाले सोलापूरला आणि माझं शिक्षण वगैरे सगळं विजापूर झालेलं आहे आणि मी फर्स्ट टाईम इकडं आल्यावर मला मम्मी पप्पांचं सपोर्ट मिळालं आणि मी पुढं आले हे सगळं करून। सरांचा काय व्यवसाय, काय करतात ते बिझनेस? आमचं नवीपेठमध्ये जुनं, खूप जुनं म्हणजे ऑलमोस्ट 67 इयर्स जुनं आमचं व्यवसाय आहे, कपड्यांचं रेडीमेड स्टोअर आहे आणि त्यांनी तिथं त्यांनी व्यवसाय करतात, सर सांभाळतात, सर आणि तुम्हीही मदत करतात? मदत करते मी। मॅडम तुम्ही तुमची ओळख? मी आकांक्षा नेसर आहे, माझी मी या वर्षी माझी 10वी पूर्ण केली आहे आणि 10वी पूर्ण झाली आहे। पूर्ण झाली हो, आताच पूर्ण झाली आणि कॉलेज आता चालू झाली आहे, थोड्या ऑनलाईन कॉलेज चालू झाली आहे। मी केली इंग्लिश स्कूलमध्ये होते। मॅडम तुम्ही? मी अचिरा निसर आहे, माझीही 10th या वर्षी कम्प्लीट झाली आहे। माझे हॉबीज कुकिंग आणि पेंटिंग आहेत आणि आम्ही ऑनलाईन कॉलेजेससोबत आणि इवन स्कूलच्या टाईम जेव्हा होतं तेव्हा हे बिझनेससाठी मम्मांनी खूप सपोर्ट केले, मम्मी आणि पप्पांनी। त्याच्यामुळे कोणता बिझनेस आहे तुमचा म्हणजे? आम्ही सोप्स बनवतो आणि लाईक जे स्किनला हार्म नाही करत तसले प्रोडक्ट्स आणि जे नरिशिंग असतात। किती वर्षापासून चालू आहे बिझनेस तुम्ही? आम्ही 7वीमध्ये जेव्हा होतं मी शिकून आलो आहे, क्लासेस केलेले आहे, मग इकडं येऊन सोलापूरमध्ये आम्ही मम्मी पप्पाला सांगितलं की आम्ही क्लासेस केले आहे तिकडं आणि आम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटलं तिकडं। पण आम्ही जिकडं क्लासेस केलेलो तिकडं थोडं केमिकल्स यूज करत होता, थोडे खूप असं खूप नव्हते पण होते केमिकल्स। तर आम्ही इकडे येऊन सांगितलं मम्मी पप्पाला की आम्हाला ट्राय करायचं आहे विदाऊट केमिकल्सचं आणि सगळं अजून एक्सप्लोअर करायचं आहे ते। तर मग पप्पा आणि मम्मीनी सांगितलं तुम्ही आम्ही सगळं आणून देतो तुम्ही करा। मग आम्ही 2 वर्ष थोडे R&D केली, मग सगळं हे केलं, मम्मीने आम्हाला खूप हेल्प केली, म्हणजे आम्हाला जिकडं नाही येत होतं। मग आता 2 वर्षांनी आम्ही असं सगळं द्यायला सुरू केलं आहे आणि पहिला आम्ही फ्रेंड्सला फॅमिली मेंबर्सला फ्रीमध्ये गिफ्ट देत होतो, तर आम्हाला रिॲक्शन्स आणि मग सगळं फीडबॅक भेटेल, तर आम्ही त्याच्यामधून पण इम्प्रूव्ह करून आता आम्ही अजून इम्प्रूव्ह होत आहे। तरी असं म्हणजे तुम्ही हॉबीचं रूपांतर बिझनेस मध्ये केलं, ते 7वीत असताना? आम्हाला मम्मीनी खूप आणि खूप हेल्प केली आहे, मेन मम्मीचा रोल आहे ह्याच्यात मम्मी, म्हणून आम्ही एवढं पुढे आलो आहे। आणि ही कल्पना मेन कुणाची होती, तुमची का तुमची? माझी आणि अचिराचीच होती, दोघांची होती। म्हणजे तुम्ही ट्विन्स आहात आणि विचारामध्ये पण तुमचे समानता आहे। आणि इतर अनेक व्यवसाय आहेत मार्केटमध्ये, हाच का व्यवसाय का कर असं वाटलं तुम्हाला? हे कसं बेसिक आहे, जसं कपड्याचं, खाण्याचं,
हे सगळं बेसिक आहे, ते हे पण बेसिकच आहे, लोक रोज यूज करतात त्याला, तर त्याच्यात तुम्हाला किती फरक पडतंय, काय फरक पडतंय, कसं फरक पडतंय, काय यूज हे करू, ते सगळं महत्वाचं आहे. मला दोन मुली असल्यामुळं मला हे खूप विचार करावा लागते की ह्यांची स्किनसाठी मला काय काय करावं लागणार आहे. बरोबर. तर त्याचं त्यामुळं नाव दिलं तुम्ही? आम्ही पूर्ण कंपनी बेसला वॉटर अँड सोल्स नाव दिलं आहे, वॉटर अँड सोल सोप्स. आणि हे बर बनवलेले लोगो आहे, सगळं बनवलेलं आहे. बर. आणि हा व्यवसाय चालू करताना अडचणी तर नक्कीच आल्या असतील, मग काय अडचणी आल्या करतात? स्टार्टिंगमध्ये जे एक्सपेरिमेंट्स केलेलो ते थोडे चांगले गेले, थोडे फेल गेले. फेल गेल्यावर जरा निराशा झाली की आणि त्या टाइमला असं वाटते की राहू दे आता नको. मग तेव्हा एन्करेजमेंट तर लागतेच. आणि मग जेव्हा बिझनेसमध्ये आलो तेव्हा जेव्हा नाव इस्टॅब्लिश करायचं टाइम आलं त्या टाइमालाही लाईक पीपल लोक तुमचे प्रोडक्ट्स घेणार, तिला यूज करणार आणि नंतर तिचं फीडबॅक घेणार. हो ना. मग ते इस्टॅब्लिश करायला खूप टाइम लागलेला. मग त्या अडचणीवर तुम्ही कशा प्रकारे सोल्युशन काढलं? स्टार्टिंगमध्ये जेव्हा करत होतो आर एन डी तर मम्मी आम्हाला मध्ये खूप असं प्रॉब्लेम येत होती, तर तेव्हा मम्मी आली आम्हाला हेल्प करायला. मग मम्मीने तिचे ओपिनियन्स दिले. मग ते मम्मी जे काय काय करत होती ते आम्ही सगळं मॉडर्न आणि होममेड मे मिक्स करून सगळं आम्ही तयार केलो. मग ॲडव्हर्टायझिंग केलं, रिसर्च केलो, यूट्यूबवर सर्च केलो, ब्राउज खूप केलो. तसं मी ओव्हरकम. म्हणजे मम्मीचं सहकार्य खूप आहे? खूप आहे. आणि पप्पांचं पण असेल? पप्पाचं पण आहे. पप्पानी खूप असं दाखवलं नाही पण खूप सपोर्ट केलाय सगळं. फायनान्शियली खूप सपोर्ट केलाय. आणि शिक्षण एज्युकेशन तर तुमचं दोघींचं चालू आहे, टेन्थ झाली, मग ते करता करता इकडं कसं मॅनेज करता तुम्ही? टेन्थचं जे मेन इयर होतं त्या टाइमाला मम्मी वॉज द बिगेस्ट सपोर्ट. म्हणजे त्या टाइमाला तर अप अँड डाऊन करायचं खूपच डिफिकल्ट होतं, सगळे क्लासेस नाही होते म्हणून. तेव्हा मम्मा एकटी हे केले की तुम्ही लोक यावर्षी स्टडीजवर लक्ष द्या, मी हे पण करते. तुम्हाला माहित आहे हॉबी आहे तेवढं साईड बाय साईड करा, पण मी कॉन्सन्ट्रेट करते ह्याच्यावर, तुम्ही स्टडीजवर यावर्षी कॉन्सन्ट्रेट करा. थोड्या काळापर्यंत मम्मीने सांभाळलं? हो. बरोबर. आणि तुम्ही घर आणि बिझनेस कसं मॅनेज करता? जसं मी ह्यांना सपोर्ट करते तसं मला माझी सासूबाई विजया निसर त्यांनी मला खूप सपोर्ट केलं. मी घरचं थोडंफार काम करून निघून जाते, मागं जेवढं पण आहे त्यांनी त्यांनी करत होते. घर त्यांच्या शिवाय सपोर्ट मिळणार शक्यच नाही, त्याशिवाय शक्यच नाही. त्यांच्या सपोर्ट शिवाय मी पण हे करू शकले नसते. आता जे महिला उद्योग मध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? मी सांगते की महिलांनी उद्योग करावं, ऍटलीस्ट ॲज अ त्यांना काही आवडत नाही आहे काही न करता, त्यांना काही कला पण असेल जर त्यांनी त्याचा उद्योग केलं तर त्याच्यात पण ते एक हॉबी म्हणून त्याला ते पुढे आणलं तर त्यांनी खूप हेल्प करू शकतात, घरला सपोर्ट करू शकतात आणि सगळ्यांना सपोर्ट करू शकतात. सगळे शिक्षण करून नोकरीच्या पाठीमागे लागतात पण बिझनेस पण. त्यावेळेस कोरोनामुळे गरबा दांडी आता नाहीच आहे, सगळे सण उत्सव आपण साधेपणाने साजरे करतो. मग यावेळेस नवरात्र तुम्ही कशा पद्धतीने साजरे करणार? आतापर्यंत काही विचार नाही केलो आहे जे जसं हो. आता तर आम्ही मम्मीची हेल्प करायलाच खूप आहे, सगळं तयारीने आम्ही आतापासूनच चालू केलेली आहे ना. दिवाळीची तयारी, मग आता नवरात्री होती त्याचे सगळे ऑफर्स ही तयारी आम्ही त्याच्यातच आता खूप हे टाइम लवकर जाते आणि आम्ही त्याच्यातच खूप टाइम द्यायलो आता बिझनेस मध्ये.
आता बाहेर आपण ऐकतो की मुलींच्या अत्याचारात किती वाढ होते, फक्त पेपरला वाचतो, पण अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की आपल्याला माहिती नाही आहे. मग काय म्हणाल्या बाबतीत? आता आमची जनरेशन आहे ते ऑनलाईन आम्ही खूप राहतो, आम्हाला सगळं असं माहीत पडतं आहे. मग खूप असं भीती पण वाटते आम्हाला, पण मला पण भीती वाटते बाहेर जायला, पण वी कांट. आता ते आहे, राहणार नाही आहे, लाईक वी हॅव टू वर्क ऑन इट आणि त्याचं पुढं यावं लागेल. कारण की ते विचार करून आपण घरी बसू शकत नाही आणि त्याला ओव्हरकम करायला कसं आपण हे करू शकतो त्याच्यावर विचार करा. स्वतःचं रक्षण कसं करावं आपण? सेल्फ डिफेन्स कराटे आणि ह्याच्यासाठी स्ट्रिक्ट रूल्स बनवावं लागते गव्हर्नमेंटला आणि ते फॉलो करावं लागते. त्याशिवाय काही उपायच नाही. तुम्ही कसं बाहेर गेल्यावर स्वतःचं रक्षण कसं करता? आम्हाला ऍक्च्युली एवढं प्रॉब्लेम नाही आला. आम्ही आणि याची आम्ही कुठं पण जातो आम्ही दोघं असतो, म्हणजे असं एक सेफ कंपनी जसं वाटतंय आम्हाला, म्हणून आम्हाला एवढं हे नाही आहे. मला ह्याच्यात गव्हर्नमेंटपेक्षा लोकांपेक्षा आपली स्वतःचं काय आहे त्याच्यावर लोकांनी विचार करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही एक बोट दुसरीकडे हे करता तर चार बोट तुमच्याकडे वळतात. तर लोकांनी पहिला हे विचार करावा लागणार आहे का हे का होतो आहे, ते विचार केल्यावर जसं मुलींना तुम्ही मोठं करताय आता की मुलींना आत घरचं पण काम यायला पाहिजे बाहेरचं पण काम यायला पाहिजे, तसं मुलांना का नाही? हो ना, बरोबर. मुलांना पण घरचं काम यायला पाहिजे बाहेरचं काम यायला पाहिजे, जसं मुलींना मुलींनाच बंधनं घातले जातात. एक्झॅक्टली. आम्हाला आता इकॉनॉमिक्स मध्ये रिसेंटली आम्हाला शिकवायला आहे असं जॉब्स असं दिलेले आहेत, असं बुकमध्ये दिलेले आहेत जॉब्स, ते नको. आता आम्हाला कसं जॉब्स गर्ल्ससाठी जॉब्स आणि बॉयजसाठी जॉब्स असं अलग अलग केलेलं आहे, ते नको. मेन वर्णच ते तसं नको आहे. आताचे जनरेशन तेच मागतीयेत की तुम्ही ते डिफरन्शिएट करू नका. ज्यांची जे कॅपेबिलिटी आहे त्या हिशोबाने त्यांना ते करा. तुम्हाला असं कधी प्राऊड फील झालं का, येस मी एक मुलगी आहे? अशी खूपदा झालंय, लाईक मला खूपदाच झालंय असं. मला आता काही याद नाही येत पण झालंय मला खूपदा झालंय. तुमच्या बाबतीत अशी घटना आहे का की बरं झालं मी मुलगी म्हणून जन्माला आले? असं काही नाहीये, पण मी प्राऊड की मी मुलगी आहे आणि मला मुलगी झालेत. कारण की त्याच्याशिवाय माझ्या शिवाय कुठंही काही जगात नाहीये, ते मला खूप प्राऊड वाटत. माहेरी कसं वातावरण होतं एक मुलगी म्हणून? मुलगी म्हणून माझं माहेरी खूप रिझर्व होते. त्यांनी थोडंफार त्यांनी सूट देत होते पण तेवढं नाही जसं. पण माझी मम्मीनी पण तिकडे मला खूप सपोर्ट केली. मी खूप वस्तू केले आणि तसंच मी ह्या दोघींना वाढवते. कारण की मला मम्मी कधीही खाली बसेला आय मीन असं असं तू आज हे कर ते कर असं नाही, काय ना काही कंटिन्यू चालू राहायचं. मी खूप पेंटिंग्स केले त्यावेळेला, खूप निप पेंटिंग, एम्बॉस पेंटिंग. म्हणजे तुमचे उपजत गुण ह्या दोघींमध्ये आले. ते तुम्ही सांगू शकता किंवा मी ह्यांना खाली बसू दिले नाही, ते पण हे झालंय तसं. बर. आणि उद्योजक तर आहेत भावी, त्यांना काय सांगाल? काय मी त्यांना जरी त्यांनी फेल झाले कशातही जे त्यांनी करतायत त्यामुळं त्यांनी कुठं फेल झाले तर ते वस्तू सोडू नका. त्याच्यात तुम्ही काय चांगलं करू शकता अजून ते बघा, ते रिसर्च करा आणि थोडा टाइम द्या, तर तुम्ही त्यांना नक्कीच ते पुढे येऊ शकतात. दिवाळीनिमित्त आपण काय वेगळं पण केलं का आपल्या व्यवसायात? आम्ही आत्ताच असं हे सगळे जे बॉक्सेस आहे आम्ही आत्ताच ते हे केलो आहे. आता डिफरंट डिफरंट गिफ्ट बॉक्सेस आहे, मग त्याच्यात तुम्ही कस्टमाइज सोप्स लावू शकता. असे ऑफर्स अजून खूप सगळे आहेत, ते आम्ही आता नवीन केलो आहे ह्या वर्षी दिवाळीत. आणि आपल्या सोप्समध्ये सर्वपेक्षा मोठं म्हणजे इतर सोपपेक्षा वेगळं आम्हाला का बनवतं ते हे बेसिकली फ्रेश सोप्स आहेत. फ्रेश सोप्स म्हणजे काय, आपण ह्याच्यात फ्रेश फ्रूट असतात. जसं हे पपयाची आहे सोप, तर ह्याच्यात आपण फ्रेश पपया घातलेला आहे. म्हणजे फ्रूटचे हो, ह्याच्यात हे पपया आहे, हे बीटरूट आहे, हे पमग्रेनेट आहे.
आणि असं टोमॅटो पण येतात आणि पोटॅटो पण पोटॅटोही येत आहे. त्याच्यात ह्यांचे खूप चांगले गुण आहेत जे आपल्याला माहीत असून आपण यूज करू शकत नाही डेली लाईफमध्ये. तर हे एक इझी वे आहे की तुम्ही रोज तुम्ही हे यूज करू शकता. पॅकनीसाठी ह्याच्यासाठी खूप चांगले आहेत. तर ते रोज पोटॅटो लावणं हे करणं महिलांचे डेली लाईफ मध्ये ते पॉसिबल नाही आहे. पार्लर मध्ये जाण्यापेक्षा हे फ्रूट युक्त साबणाचा वापर केला पाहिजे. हा, तर कसं त्याच्याने तुमचं स्किन खूप फरक पडतंय. तसं पिंपल साठी आहे, ऍक्ने साठी आहे, तसंच ते फ्रूट खूप बेसिक काम करतंय. तुम्ही म्हणालात की तुम्हाला आवड पेंटिंगची आहे, कधीपासून लागली आवड? ते तर आम्ही ज्यापासून छोटे होतो त्यापासूनच होती. मम्मी आम्हाला ड्रॉइंग क्लासेस लावून दिलेली, मग आम्ही सगळं हे करत होतो. हे पेंटिंग्स आहे थोडे बनवलेले, हे अच्छी राणी बनवलंय. अरे वा, खूपच छान. म्हणजे दोघेही पेंटिंग करतात? दोघेही करतात. हे मंडळा आर्ट म्हणून आहे. मंडळा हे क्रेयॉन्सनी बनवलेली आहे. मी बनवले हे क्रेयॉन्सनी बनवले. इमेज जे हे असते वॉटर रिफ्लेक्ट, वॉटर रिफ्लेक्ट हे सीझन चेंज आहे. खूप छान. हो, आणि दोघींपैकी कोण करतात जास्त? जास्त पेंटिंग ती करते. पेंटिंगचं खूप क्रेज आहे. आणखीन कुठल्या हॉबी आहेत तुमच्या? कुकिंग. कुकिंग मला म्हणजे रोज कुकिंग तुम्हीच करता? नाही, रोज नाही, ओकेजनली. काय म्हणजे कुकिंग मध्ये काय करायला आवडतं? व्हेज, नॉनव्हेज? व्हेज. व्हेज. मला लँग्वेज मध्ये खूप इंटरेस्ट आहे. डिफरंट लँग्वेजेस. आता मी कोरियन शिकायले. मी आता कोरियन बोलायचं आणि लिहायचं. मला मग कोरियन पॉप आहे आणि ड्रामा आहे. मला त्याच्यात पण खूप हे आहे, इंटरेस्ट आहे. आणि मी असं कोरियन असं लँग्वेज शिकायले रिडिंग शिकतीये. रिडिंग आणि रायटिंग शिकतीये. आणि असं मी जापनीज पण खूप इंटरेस्ट आहे. मला जापनीज शिकतंय. शिकतीये आता बोलता येतं थोडं थोडं येत आहे. यू वेलकम. कोरियन अन्यो गसेओ म्हणजे हाय का हॅलो और वेलकम. अन्यो गसेओ येतो तेव्हा. आणि इंट्रोडक्शन मध्ये माझं नाव आकांक्षा येते. दा इरमी आकांक्षा इमिदा. आणि नवरात्रीच्या शुभेच्छा याला काय म्हणतात? नवरात्रीच्या शुभेच्छाला नवरात्री चुक्का मिदा. चुक्का हा मिदा. चुक्का मिदा म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन आहे. आणि मग हॅपी नवरात्री म्हणजे चुक्का. चुक्का म्हणजे खूप सगळे असे डिफरंट वर्ड्स असतात. आणि तुम्ही म्हणाला की कुकिंग आवडतं. मम्मी पासून शिकलं का युट्यूब वरून? नाही नाही, मम्मी पासून. लाईक मम्मी माझी इन्स्पिरेशन जी होती ते मम्मीच होती. लाईक व्हॉट एव्हर ती काही करायची ते मी बघून बघून त्याच्यात इंटरेस्ट आहे. लहानपणापासून का? लहानपणापासून. आणि अजून एक सांगायचं असं आहे का, ही लास्ट इयर नरेंद्र मोदीचं परीक्षा पे चर्चा जे होतं त्याच्यात ती पार्टिसिपेट केली होती. ती सिलेक्ट झाली होती सोलापूरमधनं. आणि ती ॲज अ आय मीन असं त्यांनी स्पेशल गेस्ट पार्टिसिपेट केली होती त्या ह्याच्यात. दिल्लीला गेलेलं. दिल्लीला हे पार्टिसिपेट केलेलं. इकडनं चार फक्त सोलापूरचे चार लोक होते. सासूबाईंचा कसा सहभाग असतो यामध्ये सगळ्यामध्ये? खूपच खूप सपोर्टिव्ह. खूप सपोर्टिव्ह. कारण त्यांच्याकडून काय शिकलात का नाही तुम्ही? खूप शिकलो आहे दादी. असं परफेक्ट सगळं असं परफेक्ट पाहिजे तसं आहे. दादीच्यामुळे डिसिप्लिन आलंय आमच्यामध्ये. दादी असं खूप सपोर्टिव्ह पण आहे. आणि असं जेव्हा स्ट्रिक्ट व्हायचं तेव्हा स्ट्रिक्ट पण असते. म्हणून आम्हाला डिसिप्लिन खूप.
आणि बिझनेसमध्ये त्यांचं काय असतं का सजेशन वगैरे? हो, आम्ही ॲक्च्युली आता नवीन प्रोडक्ट जेव्हा आम्ही बनवतो तर मेन आम्ही पप्पाला आणि दादीला देतो ट्राय करायला. आम्ही स्वतः ट्राय करतो आणि मम्मीला पप्पाला आणि दादीला देतो, तर ते मेन दादीचं हे त्यांच्याकडून आधी फीडबॅक. आता दादीची स्किन टाईप पण आहे ना, कारण ओल्ड एज पीपलला पण सूट होते की नाही ते पण होते आणि ते स्किनवर लवकर कळते, त्यांची स्किनवर ते काय होते सेन्सिटिव्ह आहे खूप, तर ते खूप लवकर कळते, फीडबॅक आम्हाला लगेच मिळतो. आणखीन आपल्या प्रोडक्ट मध्ये काय काय म्हणजे सोप व्यतिरिक्त सोप व्यतिरिक्त आपण परफ्युम्स बनवतो, बॉडी वॉश आहे, जेल्स आहे, हे फेस जेल्स आहेत. फेस जेल टोटली नॅचरली बनवलेलं आहे, ऑइल्स आणि ॲलोव्हेरानी बनवलेले आहेत. ह्याच्यात विटॅमिन ई आणि ऑइल्सच आहेत फक्त. आणि बॉडी बटर आहे, बॉडी बटरमध्ये टोटली बटर येत आहे, कोको बटर येत आहे आणि ऑइल्स एसेन्शियल ऑइल्स जे यामध्ये पण फ्रुट्स नाही, ह्यामध्ये फ्रुट्स नाही आहे, ह्यामध्ये म्हणजे जे एक्स्ट्रॅक्ट नॅचरल एक्स्ट्रॅक्ट आहेत स्किनला जे चांगले असतात, जसं हळदीचं ऑइल आहे, आलमंड ऑइल आहे, ग्रेप सीड ऑइल आहे, असं खूप प्रकारचे ऑइल्स आहेत जे आपल्याला माहीत नाही आहे. आणि बाहेरच्या प्रोडक्ट मध्ये आपण घेतलो तर त्यांनी किती डिटेल्स देतात ते मला माहीत नाही आहे. आणि ते टिकायला त्यांनी केमिकल्स यूज करतात, ह्याच्यात केमिकल्स न यूज करता, प्रिझर्वेटिव्ह न यूज करता हे बनवलेले आहेत. एक इमल्शन म्हणून आहे, इमल्शन म्हणून ते नावाचं मिनिंगमध्येच तेच आहे, एक वॉटर ऑइल्स आणि ह्याचं कॉम्बिनेशन आहे. जसं तुम्ही फेस वॉश करता तसं हे करायचं असतं, त्याच्यात स्क्रब आहेत आणि हे सगळं आहे. आणि उठण्यामध्ये काय नवीन प्रकार आहे दिवाळीला? उठणमध्ये आपण सोपमध्येच आहे उठणं, येस 100%. आपल्याकडे जसं सोलापूरला एक हे आहे की पाणी कमी वापरता, पाणी एकंदरीत आपल्या शहराला कमी. एक्झॅक्टली, त्याचं तर हे सोप असं आहे की उपटांचे जेवढे वस्तू आहेत ते सगळं ह्याच्यात घातलेलं आहे, तर तुम्ही ह्याच्याने आंघोळ केली की तुम्ही उपटांनी आंघोळ केली ते तसं प्रकार आहे. ते हे दिवाळीचं खूप स्पेशल आहे, दिसायलाच खूप छान दिसतंय. लावल्यावर त्यामध्ये जे आपण पावडर्स का जे थिंग्स आहेत ते मिक्स करतो आणि ते लावायला खूप टाइम लागतंय, ते लावून सुखायचं आणि ते रेग्युलरली नाही लावू शकत. हे सोप वेराज तुम्ही अल्टरनेटिव्ह यूज करू शकता कारण ह्याच्यात सगळंच घातलेले आहे जे कामाचे. आणि हे प्रोडक्ट घरी बनवता का बाहेर वगैरे? बाहेर म्हणजे मी सगळं आमचे शॉपला माझी एक मॅन्युफॅक्चरिंगच हे केली आहे, तिकडंच सगळं मी बनवते. तुम्ही जाऊन तिथे घरात ते सगळं एकत्र करायचं ते तसं पॉसिबल. फीडबॅक कसा मिळतो आता? रिसेंटली फीडबॅक खूप छान, खूप सगळे असं यायले लोक घ्यायला साबण. जसं हे स्प्रेड होते की आहे हे ब्रँड, तसं लोकांचं जे रिस्पॉन्स आहे ते खूप चांगलं येत आहे. आपण ऑनलाईन आहोत, आपली वेबसाईट आहे स्वतःची, आपलं इंस्टाग्रामवर अकाउंट आहे, फेसबुकवर पण अकाउंट आहे, तर त्याच्यावरनं पण फीडबॅक येतात, ऑर्डर्स येतात. आम्ही ऑल ओव्हर पॅन इंडिया आपण वेबसाईटवर सगळं सोप्स कुठले अवेलेबल आहेत त्यांचे प्राईस आणि त्यांची बाईंगची हे पण अवेलेबल आहे. सोलापूरमध्ये फ्री डिलिव्हरी देतो आम्ही आणि बाहेर ऑफ सोलापूर डिलिव्हरी चार्जेस, आउट ऑफ सोलापूर डिलिव्हरी चार्जेस. आता आपण एक झटपट गेम खेळूयात, तिघींना पण खेळायचं गेम. आधी तुम्हाला विचारते मी, आवडता पदार्थ खायला, डिश पास्ता. आवडतं ठिकाण कोरिया, साऊथ कोरिया. बापरे, गेला गेले नाही एवढं जायचं. आवडता रंग मिंट, येस. आणि बेस्ट फ्रेंड की मम्मी? आवडता छंद हॉबी? हॉबी के ड्रामा बघायचं, के ड्रामा आणि
के ड्रामा बघायचं, कोरियन ड्रामा बघायचं. आवडता मूवी? मूवी ट्रेन टू बुसान. आणि आवडता अभिनेता? हिरो? हिरो सॉन्ग जो की BTS. सगळे कोरियामधले त्यांचे कोणीच नाही हिला. आणि हिरोईन? हिरोईन बेग सुझी. बेग सुझी बर काय कळत काय कळत कोणाला. मॅडम आता तुम्ही आवडता पदार्थ? इंडियन. अरे म्हणजे खूप. आवडतं ठिकाण? घर. आई गो खरंच छान दिलं होतं. आवडता रंग? ब्लॅक. आवडता चित्रपट? मूवी जिंदगी ना मिलेगी दोबारा. अरे वा खूपच छान. आय एम व्हेरी सिमिलर टू यू. आणि हिरो आवडता? हिरो आवडता आता अर्जाचा सर बहुतेक. सर हिरो नाही आहे, सर पार्टनर आहे. आवडती अभिनेत्री? हिरोईन माधुरी दीक्षित. अरे छान. आता तुम्हाला आवडता पदार्थ? पंजाबी. आवडतं ठिकाण? इंडियामध्ये हिल स्टेशन. आणि आवडता रंग? ब्लॅक. बेस्ट फ्रेंड की मम्मी? मम्मी. आवडतं हॉबी? कुकिंग अँड पेंटिंग. आणि आवडता हिरो? कोणीच नाही. बापरे. आवडती हिरोईन? नाही आहे. मूवीमध्ये इंटरेस्ट कमी आहे तर बघणं सगळं यातच जात असेल, स्टडीमध्ये जात असेल. नाही असं नाही आहे, सगळं बघतो आम्ही असं काय नाही आहे, पण ते तसं हेच आवडायला खूप नाही आहे त्यांना, ते हेच आवडायला पाहिजे असं काय नाही आहे. पहिल्यासारखं तर काहीच नाही. आणि प्रोडक्ट विषयी माहिती आणखीन सांगाल तर बरं होईल. दाखवा एक एक. आता जसं हे बॉक्स आहे, ह्याच्यात कमीत कमी 12 सोप्स आहेत, सगळं वेगळे प्रकारचे आहेत. आणि हे आहे जे केशरची आहे, आपण केसर आहे, कोकोनट केसर आहे. कोकोनट केसर आहे तर ह्याच्यात आपण प्युअर केसर जे खाण्यात आपण वापरतो ते केसर वापरलेली आहे. असं नाही आहे का कुठले पण प्रोडक्ट हे केलेले आहेत, त्याच्यात एसन्स वगैरे घातलेले आहे, कलर घातलेले नाही आहेत. आणि प्युअर मिल्कमध्ये कोकोनट मिल्क आणि केसर घातलेली आहे. हे रोज क्ले आहे. बर ह्याच्यात रोज काय म्हणता तुम्ही, रोज क्ले म्हणून एक येत आहे फ्रेंच रोज क्ले, तर त्याच्यात आपण क्ले घातलेलो आहे. हे नीम आहे. नीमची सोप तुम्ही कुठलीही वापरा बाहेरची, त्यांनी त्याच्यात सगळं एक्स्ट्रॅक्ट घालतात किंवा ऑइल्स घालतात असं सांगतात, पण आपण ह्याच्यात नीम घालतो. नीम घालतो आपण त्याला प्रोसेस करून आपण हे करतो. ह्याची प्राइस काय आहे एकंदरीत? ह्याची 90 रुपीज आहे. रेंज आहे म्हणजे 70 पासून चालून रेंज आहे आमची 150 पर्यंत सगळे अकॉर्डिंग टू द प्रोडक्ट अँड सोप काय टेक आहे त्याच्यावर. त्याच्यावर मग ड्राय स्क्रब्स पण आहे. ड्राय स्क्रब्स हे ड्राय स्क्रब्स आहेत. जसं आता हे सन टॅन स्क्रब आहे, ह्याच्यात आपल्याला माहीत आहे सन टॅन जेव्हा आपल्याला झालं तर आपण सन टॅनसाठी आपण हे वापरू ते वापरू, आपल्याला दोनच वस्तू माहीत आहे. पण त्याच्याबरोबर अजून आणखीन दोन वापरलं तर खूप चांगलं इफेक्ट येत आहे. तर हे त्याच्यात हे पूर्ण पॅक आहे, कधीही वापरा काही प्रॉब्लेम नाही. फक्त त्याला मिक्सिंग तुमची स्किन टाईपच्या हिशोबाने तुम्ही मिक्सिंग करू शकता. जसं तुमची ऑइली आहे स्किन तर तुम्ही त्याच्यात रोज वॉटर मिक्स करा किंवा दही मिक्स करा. तुमची ड्राय आहे स्किन मलाई मिल्क काही वापरू शकतात. तसं वेगळे स्क्रब्स आहेत. हे ब्राइडल स्क्रब आहे. ब्राइडल स्क्रब युजली ब्राइडल्स जे असतात ते मॅक्झिमम हळद वापरतात, आंबा हळद वापरतात. तर ते न वापरता ते त्यांची स्किन
हेअरपॅक आहे. हेअरपॅक कसं की आपल्याला आता खूप प्रॉब्लेम येतात मुलींचे केस डॅन्ड्रफ असते, ड्राय असते आणि खूप ऑइली होऊन जाते लवकर. तर हेअरपॅक खूप मी माझ्या केसामध्ये एव्हरी वीक मंथ लावते. मला डॅन्ड्रफचा खूप प्रॉब्लेम आहे, आता खूप कमी झाला आहे. कारण त्याचे ऑल इन वन आहेत, जेवढे तुमचे केस गळतात डॅन्ड्रफ आहे, केस वाढवण्यासाठी ते सगळं त्याचे एक एक सगळे प्रोडक्ट्स त्याच्यात घातलेले आहेत. तुम्ही वीकली वन्स यूज केलं तर तुमचे हेअर ग्रोथ आणि हेअर ग्रोथ चांगलं होतं. म्हणजे तुम्ही जेव्हा क्लास लावला होता जेवढं शिकलात त्यापेक्षा अधिक म्हणजे स्वतःच्या डोक्याचा पण वापर केला. तिथं मला सगळं बेसिक शिकवलेले बेसिक, म्हणजे काही जे बेस आहेत एव्हरी क्रीम्स का लोशन्स आणि सोप्स ह्याचं जे बेस आहे ते शिकवलेले. त्याच्यात अजून काही व्हेरिएशन्स करू शकता ते असं सांगून ठेवलेले की हे तुम्ही वे शिकू शकता, तुम्ही तुमचे व्हेरिएशन्स करू शकता. तर ते हॉबी जसं स्टार्ट इकडे येऊन हॉबी जसं मग एवढे सगळे व्हेरिएशन्स केलो आणि आयडिया मिळाल्या कुठून तुम्हाला, म्हणजे कुठे आणखीन शिकला का कुणाला शिकला? नाही ऍक्च्युली ह्यांचा कारण की जे त्यांनी ह्यांना जे प्रॉब्लेम होते म्हणजे ह्यांनाच काही तर प्रॉब्लेम असतात स्किन टाइप मध्ये का स्किन मध्ये त्यांना प्रॉब्लेम कळाला की ह्यांना पण हे प्रॉब्लेम आहे तर दुसऱ्यांना पण असणार आहे. तर ते हे करून त्यांनी वेगळे आम्हाला आमचे चाचीनी पण खूप हेल्प केली आहे. त्यांनी पण आमच्या बरोबर क्लास मध्ये होते तिकडं, तर त्यांनी पण आम्हाला हेल्प केली तिकडून. आम्ही मग त्यांच्याशी पण शिकलो थोडं इकडे येऊन मग आम्ही सगळं हे केलं. आणि चाचीनी आम्हाला जे मेन प्रोडक्ट्स आहेत त्याची माहिती दिली आणि ते कुठं आम्हाला इझिली अवेलेबल असतात त्याचं हे करून दिलं. आणि चाची मेन मुंबईमध्ये राहते ना, तर मुंबईमध्ये पण चाची आम्हाला खूप असं स्प्रेड करायला हेल्प करतात. चाची चाचूनी बेसिकली वॉटर सोल हे नाव ह्यांचे चाचूनी दिलंय, सजेस्ट केलेलं आहे. तर त्यांनी मुंबईमध्ये राहतात आणि ते ऍक्टर आहेत, टीव्ही सिरियल्स वगैरे त्यांनी येतात. तर त्यांनी त्यावेळेला त्यांनी म्हणले की नाही हे आम्ही सर्च करत होतो तर सगळ्याचं ओपिनियन घेत होतो, तर त्यांनी म्हणले की नाही हे वॉटर सोल त्यांनी केलंय. सिरियल येते आहे अनुपमा करून आहे, अनुपमा स्टार प्लस. तुम्हाला दोन मुली आहेत, तर काय सांगाल मुलींविषयी? मी प्राऊड आहे की मला एवढ्या लहान वयात बिझनेस मध्ये उतरणं शक्यच नाहीये. नाही शक्य नाहीये, पण त्याला आत्ताच जे वेळ आहे, आत्ताची जी जनरेशन आहे ते खूप फास्ट आहे. पूर्ण दिवस मोबाईलवर बसण्यापेक्षा तुम्ही प्रॅक्टिकल केलं तर ते खूप चांगलं असतंय. आपण कसं आपल्या वेळेला आपण खूप बाहेर खेळायचो, आपण घरात नसो, पण ह्या जनरेशन सगळे मोबाईलवर असतात. पण त्याचं ते वापर करून त्याच्यात काय नवीन करता येत आहे का हे महत्वाचं आहे. तुम्ही जे तुम्ही वस्तू देत आहेत मुलांना त्याचं यूज काय होत आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. आताची मुली काय विचार करतात, शिक्षण होऊ दे मग ग्रॅज्युएशन होऊ दे मग करिअरचा विचार करू असं होतं. मग तुम्ही काय सजेशन द्याल दोघी? सजेशन म्हणजे इट्स लाईक की जे अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आहे ते ग्रॅब करा. हे अपॉर्च्युनिटी अगर पप्पानी आम्हाला नाही दिलेली की बिझनेस मध्ये कन्वर्ट करा, तर आम्ही फक्त अपॉर्च्युनिटी विच वी ग्रॅब. आणि करिअर आता पहिला कसं करिअर म्हणजे खूप ऑप्शन्स नव्हते मम्मीच्या टाइमला का दादीच्या टाइमला, आता खूप सगळे ऑप्शन झाले आम्हाला. आणि आम्हाला खूप सपोर्ट भेटतो पप्पा मम्मीनी, लाईक आम्ही सगळं करून देणार तुम्ही करा हे. आणि पाठिंबा मिळतो, खूप पाठिंबा भेटत आहे मला. करतात पुश करतात करायला आणि मला ते असं करायचं पण असतंय. आणि फोर्स एन्करेजमेंट खूप असतंय. आणि करिअर
इम्पॉर्टंट आहे आता गर्ल्सला आपण करिअर इम्पॉर्टंट आहे म्हणून या एजनीच करिअर डिसाईड करायचंच असतं. तुम्ही यामध्येच करिअर करणार आहात का? हो का वेगळं काही विचार नाही. मी यामध्ये करणार आहे जाऊन फॅमिली MBA करून एक कोर्स येते ते करणार आहे त्याच्याने मला हे जे बिझनेस मार्केटिंग स्किल्स आहेत ते माझे इम्प्रूव्ह होणार ॲज पर हे. मी अजून माझं हे अजून शिकती आहे आणि डेव्हलप करायचं. हो हो. तुम्ही काय? मला ऍक्च्युली इंडियन फॉरेन सर्व्हिसेस त्याच्यात खूप इंटरेस्ट आहे आणि UPSC देणार आहे त्याच्यासाठी ट्राय करणार आहे मी. यामध्ये फरक आहे दोघींचे विचार. मग तयारी कशी चालू आहे परीक्षेची? तयारी चालू आहे आता. मी पप्पामुळे मी करेक्ट टाइमवर चालू केले म्हणून खूप असं इझी जाणार आहे पुढं. खूप इझी नाही पण असं स्मूथ जाणार आहे एक्झाम. आता स्टडींग मी सगळं चालू आहे. लँग्वेज शिकणार आहे मी एक्स्ट्रा. आणखीन काही लँग्वेज येत असली तर? जापनीज थोडी थोडी येते. दोन तर आता ते ट्राय करती आहे तर त्याचं पुढं अजून काय येईल तसं ते. थँक्यू तुम्ही कार्यक्रमाला. थँक्यू म्हणतो तुम्ही आम्हाला बोलवलं. एवढा छान गप्पा मारला तुम्ही खरंच थँक्स. आणि आमच्याकडून हे सत्यम कोल्ड प्रेस ऑइल करून हे तुम्हाला छोटंसं गिफ्ट. थँक्यू. आणि हे हुमा बेटी हुमा गिफ्ट केस. थँक्यू 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 थँक्यू. तुमच्याबरोबर गप्पा मारून आम्हाला खूप आनंद वाटला आणि आम्ही शेअर करू शकलो. आम्हाला खूप बरं झालं. थँक्यू थँक्यू थँक्यू.